आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सोमवार दिनांक 25 मार्च रोजी होणारी रंगपंचमी शांतपणे साजरी करून आनंद लुटावा. जर कोणी हुलडबाजी आणि जबरदस्तीने रंग लावून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच कारतगा गावचा उरुसी शांततेने साजरी करण्याचे आवाहन सदरगाव पोलीस ठाण्याचे PSI अनिल कुंभार यांनी केलं आहे. निपाणी तालुक्यातील कारतगा येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या शांतता बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष दीपक अलंकार हे होते. प्रारंभी स्वागत विकास अधिकारी प्रकाश धनगर यांनी केलं. यावेळी सदरगाव पोलीस ठाण्याचे नव्याने रुजून झालेले अनिल कुंभार यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष भरत भागाजे तसेच देवप्पा देवकते या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उरुस कमिटीचे अध्यक्ष अरविंद खराडे, लक्ष्मण पसारे, बाबासाहेब हेगडे, मेहबूब मुजावर, पुंडलिक अलंकार, अप्पा मकानदार आदी मान्यवर उपस्थित होते. ಸಿ ಪಿ ಎಸ್ ಆಗಿಂದ ಕಂಪ್ಲೀಟ್ ತಗೊಂಡಿರ್ಬೇಕು. ಮತ್ತೆ ಉರುಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರೋದ್ರಿಂದ ಆ ಸ್ವಲ್ಪ ಏನೋ ಗೊಂದಲ ಇದೆ. ಅದು ಯಾರು ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಪರ್ಮಿಷನ್ ನಾವೇ ಕೊಡ್ಬೇಕಾ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನನ್ನ ಕೈಗೂ ಮಾಡಿ ಅದು ಯಾವಾಗ ಹೇಳ್ತೀನಿ ಅದನ್ನ ಯಾರೇ ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೋಬೇಕಂತ. ಬಟ್ ನಮ್ಮಿಂದ ನಿಮಗೆ ತುಂಬಾ ಇದು ಐತೆ, ಸಪೋರ್ಟ್ ಐತೆ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕೆ. ಅದು ಚುನಾವಣೆ ಸಮಿತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನೀವು ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ಒಂದು ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೋಬೇಕು. ನೀವು ಕೈಲಿಕೆ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಅದು ನೋಡೋಣ. ಮತ್ತೆ ನಿಮ್ ಇದರಲ್ಲಿ ಉರುಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವಾಲಂಟಿಯರ್ಸ್ ಗಳನ್ನ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಎಂತ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರನ್ನ ನೇಮಕ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ನೇಮಕ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೊಂದು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಟಿ ಶರ್ಟ್ ಆಗ್ಲಿ ಅಥವಾ ಅವ್ರನ್ನ ಇಂಡಿಕೇಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ